मालेगाव तालुक्यातील सर्वोत्तम डोळ्यांचे हॉस्पिटल दिया आय केअर मालेगाव आपल्या तिसऱ्या वर्धा आणि आज उद्घाटन केलं किंवा पाहणी केली, मात्र कुठेतरी राज्य सरकारची पण मदत हवी आहे. सरकार बदलाच्या काळामध्ये सॅनिटरी पॅड जे आहेत ते महिला बचत गटाकडून विकत घेण्यात आले नाही, त्यामुळे 60 लाख महिला वंचित आहेत. नाही, मला वाटतं की हे खूपच एक असं मार्केट आहे ज्यात आपण वेगवेगळे बायफर्केशन्स करू शकतो. जसं यांनीच आम्हाला दाखवलं की सर्टन ब्रँड्स आहेत ज्या शहरांमध्ये चालतात, पण टू टेर सिटीज किंवा अशा बायका ज्या आज वापरत नाही आहेत तिथे पण आपल्याला पोचवायचं आहे. तर बचत गटांनी ह्या प्रकारे इतक्या सेंद्रिय पद्धतीने केलेले हे जे सॅनिटरी नॅपकिन्स आहेत ते त्यांच्यापर्यंत जरी आपल्याला पोचवण्यात मदत झाली सरकार करणं, ती पण एक मोठी गोष्ट आहे. अस्मिता योजना जी होती काम आज जे आवड प्रकरणावर, मी कालच आवड प्रकरणावर बोललेली आहे, कालच बोलली आहे. तर मला वाटतं आता ते महिला आयोग किंवा आपले अथॉरिटीनी करावा असं मला वाटतं. महिला आयोगाचं अध्यक्षपद राजकीय व्यक्तींकडे नसावं असं वाटतं या प्रकरणांवरून सगळं, पण ते दरवेळेस राजकीय व्यक्तींबरोबरच राहिलेलं आहे ही पण खरी गोष्ट आहे. जर नसलं तरीही मला वाटतं ते एक थोडं त्यांचं टिल्ट राहतंच कुठे ना कर. इफ दे आर नॉट पॉलिटिकल ऑल्सो, पण प्रत्येकाचं एक पॉलिटिकल टिल्ट असतं, तर ते आपण त्याच्यात काही करू नाही शकत. पण महिला आयोगावर मला विश्वास आहे की पुढची पण सगळी डिसिजन्स ते चांगली घेतील. मॅडम, आज आपण सॅनिटरी पॅड जे स्वस्तात